राजकीय विमुक्त आणि ओबीसी ह्याचा वर्गामध्ये तुम्ही येऊ शकत नाही. हे जर आले तुम्हाला सांगतो, 100% सांगतो, पुण्यामध्ये 18 जिल्हा परिषदला खोटे सर्टिफिकेट घेऊन मराठ्यांनी कुणबी मराठा दाखला घेतला आणि 18 ओबीसीचे लोक पाडले. मग पुन्हा नंतर महाराष्ट्रात जर सर्वांना कुणबी सर्टिफिकेट दिलं तर एकही माणूस निवडून येणार नाही महाराष्ट्रामध्ये, हे उघड उघड आहे. ह्यांना गरिबीपेक्षा ओबीसीचा आणि भटक्या विमुक्तांचा खेळ खंडोबा संपवायचा आहे, त्यांना आम्हाला पुढे येऊ द्यायचं नाही, परत आम्हाला गुलाम करायचं आहे. म्हणून आम्ही आता एवढ्यासाठी मी फिरू लागलो की आम्हाला उलट गरीब मराठ्यांनी साथ द्यावी. जो इथला प्रस्थापित मराठा आहे, मुलाला तिकीट, मुलाच्या मुलाला तिकीट, पंतूला तिकीट, नातूला तिकीट, शेजाऱ्या पाजाऱ्याला तिकीट, अरे कुणाकुणाला या लोकांनी मदत केली. परंतु भटक्या विमुक्तांच्या 5 करोड लोक या महाराष्ट्रामध्ये अक्षरशः होरपळून निघाले, त्यांना कधी काही दिलं नाही. म्हणून मी सतत सांगत आहे की आता जाती तोडा, भटके विमुक्त जोडा आणि ओबीसी जोडा आणि या प्रस्थापित मराठ्यांना पाडा आणि ह्यांना गरीब बसवा. हे लायकीचे राहिलेले नाहीत कारभार करण्याच्या.